चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। कागल विधानसभा मतदारसंघातून मी सलग 5 वेळा विधानसभेत निवडून आलेलो आहे। निवडून आल्यानंतर या तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न पाण्याचे होते, विशेषतः काळामाळी धरणाचा डावा उजवा कालवा पूर्ण करणं, चिकोत्रा धरणाची परिपूर्ती करणं, नागरवाडी प्रकल्प पूर्ण करणं आणि त्यानंतर माझ्या मतदारसंघात आलेला आंबेवळ प्रकल्प पूर्ण करणं ही फार मोठी जबाबदारी माझ्यावरून पडली। मी 1999 साली आमदार झालो, चिकोत्रा प्रकल्पाचं काम सुरू झालेलं होतं आणि ती पूर्ण करणं जबाबदारी, निधी उपलब्ध करणं आणि ते पूर्ण करणं हे काम माझ्या काळात झालं। आणि 2001 साली तत्कालीन कृष्णापुरे पाटबंधारे मंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण चिकोत्रा धरणाचं पाण्याचं पूजन केलं। त्यानंतर आपल्या समोर होतं नागरवाडी प्रकल्प। नागरवाडी प्रकल्प हा पहिली सुकमा त्याची 31/1/2000 साली झालेली होती, 12,93,00,000 रुपये त्याला मंजूर झालेले होते। त्याला मी आमदार होतो आणि त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते झालेला होता आणि हा प्रकल्प जवळजवळ 22 वर्ष रखडला। त्याचं खरं कारण हे प्रकल्प रस्त्यांचं पुनर्वसन। आता यामध्ये 3 आपल्या लाभ क्षेत्रातली गावं माझ्या तालुक्यातली होती, हसूनखुर्द, मानदूर आणि हसूल बुद्रुक। त्याशिवाय 5 गावं ही भुदरगाव तालुक्यातली होती, बुडी क्षेत्र हे भुदरगाव तालुक्यात होतं। दिंजे बारेवाडी या प्रकल्प बारवे या प्रकल्पात असताना आजही कुणी जाऊन विचारावं की हसन मुश्रीफ यांनी प्रकल्प रस्त्यासाठी कोणतं काम केलं, किती प्रयत्न केले आणि त्याला कसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला। एक गोष्ट मी जलसंपदा मंत्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आली की आता प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळणं लाभ क्षेत्रामध्ये फार अवघड झालेलं आहे। 4 एकरचा जो स्लॅब आहे, 4 एकरच्या स्लॅबमुळे त्यांचं म्हणणं होतं शेतकऱ्यांचं की आमचं कुटुंबाचं चरितार्थ चालवणं शक्य नाही, आम्हाला 8 एकरचा स्लॅब पाहिजे। आणि म्हणून चिकोत्रा प्रकल्पातल्या शिल्लक राहिलेल्या जमिनी आणि यातील नागरवाडी प्रकल्पासाठी मिळवलेल्या जमिनी जवळजवळ 25 हेक्टर जमीन आपण दिंडे बारवे या गावच्या प्रकल्पग्रस्तांना देण्यामध्ये यश मिळालं आणि बाकीच्या जमिनी, तर जमीन ही शेतकऱ्यांच्या कागदाचा तुकडा झालेली होती। म्हणून मी राज्याचा जलसंपदा मंत्री झाल्यानंतर या जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून आम्ही प्रयत्न करत असताना वांग मराठवाडी हा सातारा जिल्ह्यातील प्रकल्प आला, या जमिनीच्या मोबदल्यात आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तसाच निर्णय कृष्णापुरे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी घेतला आणि मदत पुनर्वसन या विभागाकडे त्याच्या इतिवृत्त पाठवलं आणि त्याप्रमाणे नंतर त्या काळात त्याला 27,00,000 हेक्टरी हे पॅकेज मंजूर झालं। आणि विशेषतः खऱ्या अर्थानं या नागरवाडी प्रकल्प किंवा आंबेवळ प्रकल्प हे महाविकास आघाडी शासन आल्यानंतरच त्याला वेग आला। या 2.5 वर्षात शेकडो वचन आम्ही या नागरवाडीच्या प्रकल्प रस्त्यासाठी घेतले असतील, अनेक वेळा जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील किंवा यांच्याकडे सातत्यानं मीटर घेऊन अनेक त्याचे इतिवृत्त माझ्याकडे आहेत। म्हणजे नागरवाडी प्रकल्पासाठी मी काहीच केलं नाही, आपणच सगळं केलं हे आंबेडकर साहेबांचं म्हणणं खोटं आहे। ते 7.5 वर्षापूर्वी आमदार झालेले आहेत, मी 25 वर्ष मी आमदार आहे, 7.5 वर्षाचा त्यांचा प्रवास आहे, माझा 22 वर्षाचा प्रवास आहे आणि त्यामुळे या प्रकरणात त्यांनी प्रयत्न केले असतील हे काही मी नाकारलेलं नाही। आणि म्हणून तर त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही तिथे आमदार आहात, प्रकल्प तुमच्या विधानसभा मतदारसंघात येतोय, आपण सगळे मिळून पाणीपूजन करू, परंतु ते न करता त्यांनी एकाकीपणानं करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्हाला न्याय वाजवणं हा कार्यक्रम घ्यावा लागला आणि नागरवाडी प्रकल्पग्रस्तासाठी कागल तालुक्यातीलच जमीन गेलेली आहे। पॅकेज करण्याचा निर्णय मी जलसंपदा मंत्री असताना कृष्णापुरी महामंडळाचा ठराव करणं आणि वांग मराठवाडी प्रकल्पासारखं देण्याचं काम म्हणजे सुरुवात ही त्या काळात मीच केलेली होती, तर आता जमिनी मिळणं अवघड होतं आणि म्हणून
आपल्या या सगळ्या पाण्याचे प्रश्न मिळताचे प्रश्न सोडवावे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या आयुष्यभर मी केलेलं आहे. कुणाचाही श्रेय घेण्याचा प्रयत्न माझ्या आयुष्यामध्ये मी केला नाही. जे काम केलं ते अतिशय प्रामाणिकपणानं आणि अतिशय पारदर्शीपणानं केलं. कुठल्याही गोष्टीत मी कधी स्वार्थ ठेवला नाही आणि म्हणून आजपर्यंत जनतेनं मला 5 वेळा निवडून दिलेलं आहे. आणि आपण हेही मान्य केलं होतं की मुश्किल साहेबांना मला फोन आला होता आणि सगळ्यांनी मिळून आपण पाणीपूजन करूया. ठीक आहे, तुम्ही विधानसभेचे मतदार आमदार होतात, तुम्ही जो कार्यक्रम केला, मी माझ्या लाभक्षेत्रातील 3 गाव होती, मी यासाठी प्रयत्न केलेले होते म्हणून आम्ही पाणीपूजन केलं. परंतु मला मी फोन करून सुद्धा प्रकाश आंबेडकरने कार्यक्रम आपण का घेतला याचं मला आश्चर्य वाटतंय. या शब्दाकडे कसलंही मी वाक्य वापरलं नव्हतं. तुमचं नाव काढलं नाही, तुमच्यावर टीका केली नाही, तुम्हाला एवढं का झुंबावं आणि तुम्हाला हा खुलासा करायची का पाहिजे यावी याचं मला आश्चर्य वाटतं. पण तुमचं नाव सुद्धा मी घेतलं नाही. परंतु तुम्ही 2-2.5 वर्षांमध्ये यामध्ये स्वाभिमान आघाडी स्थापन झाल्यानंतर तुम्ही प्रयत्न केले होते याची जाणीव मला होती. मी तर 22 वर्षापासून प्रयत्न करतोय. परंतु अशा पद्धतीनं आणि कार्यक्रम करणं आणि अशा पद्धतीनं सगळं मीच केलं अशी टिमकी वाजवणं ही योग्य नाही आणि म्हणून मला हा खुलासा करावा लागतोय. ताज्या बातम्यांसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.